सामन्याच्या आता टॉस धाराशिव विरुद्ध ठाणे हा किशोरगडाचा अंतिम सामना ठाणे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ठाण्याने संरक्षण मागितलेलं आहे. महाराष्ट्र खोखो असोसिएशनच्या मान्यतेने आणि पारगळ जिल्हा खोखो असोसिएशन व चेतक क्रीडा मंडळ चिंचणी आयोजित कैलासवासी दीपक प्रभाकर दवणेसर यांच्या स्मरणार्थ ही 38वी किशोर किशोरी राज्य अजिंक्य स्पर्धा 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या दरम्यान KD हायस्कूल चिंचणीच्या मैदानात घेण्यात आलेली आहे. दीपक दवणे सर यांना ही एक श्रद्धांजली आहे त्याच्या विद्यार्थी जगदीश दवणे यांच्याकडनं. ज्या मैदानात दीपक दवणे सरांनी पालघरचा संघ म्हणजे पूर्वीचा त्यांचा ठाणेचा चेतकचा त्यानंतर पालघर जिल्ह्याचं सचिव झाल्यानंतर पालघरचा खास करून चिंचणीचा संघ त्यांनी तो उभारला त्याच मैदानात KD हायस्कूलच्या मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि नाही इथे ते ठाणे आक्रमणाकरता तयार. धाराशिवकडनं संरक्षण होईल तर आक्रमण ठाणे जिल्हा करत आहे. सगळे पदाधिकारी मैदानात जवळनं सामना बघण्याकरता खास मंचक सोडून थेट मैदानात प्रवेश करतात. आमदार कृष्णाताई त्यांच्यासमोर चंद्रजीत जाधव गोविंद शर्मा आणि स्वतः कार्याध्यक्ष सचिन गोडबोले सामना जवळनं बघतायत. आणि जवळनं बघण्याचा आनंद आणि ठाणे जिल्हा आक्रमणाकरता तयार. धाराशिवकडनं संरक्षणाकरता तयार नाना झांबरे हे पंचप्रमुख. प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. आणि धाराशिवकडनं क्रमांक 7 क्रमांक 3 आणि क्रमांक 10 क्रमांक 3चा वीरसिंग पडवी क्रमांक 7चा भीमसिंग वसावे आणि क्रमांक 10चा हरद्या वसावे हे 3 जण संरक्षण करतात. आणि प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात भीमसिंग वसावे याची पाठ ठाण्याने पकडायला सुरुवात केलेली आहे. आणि अचानकरीत्या बाहेर वरती आक्रमण जोरदार आक्रमण ठाणे जिल्ह्याकडनं. 3 क्रमांकाचा खेळाडू वीरसिंग पडवी हा किल्ला लढवतोय. एक मिनिट झालेलं आहे आतापर्यंत. 1 मिनिटात 3 क्रमांकाचा वीरसिंग पडवी याने आपलं बचाव सुंदररित्या केला. जोरदार आक्रमण आणि अशा तऱ्हेने बाद 10 क्रमांकाच्या खेळाडूने त्याला बाद केली.
विनायक भंगे यांनी त्याला आक्रमण केलं आणि खूप सुंदर कटिंग सात क्रमांकाचा खेळाडू संरक्षण करताना दिसते. आतापर्यंत एक गडी गेलेले आहेत. सात क्रमांकाचा भीमसिंग वसावे संरक्षण करतोय. दोन मिनिटं झालेली आहेत. आतापर्यंत एक गडी टिपण्यात यश. हातातला गडी सुटलाय याच्याकडनं. सात क्रमांकाचं भीमसिंग वसावे अजूनही आपला किल्ला लढतोय. दोन पन्नास झालेत आणि पायात मारला. चार मिनिटं झालेली आहेत. दहा क्रमांकाचा हरव्या वसावे हा संरक्षण करतोय. हा त्यांचा हुकमी संरक्षक आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळेला यांनी संरक्षण ताकदीचं केलेलं आहे. आणि बाद पाच क्रमांकाच्या आम्ही सुंदर झेप मारत अर्ध्या वसावे याला बाद केलेलं आहे. आणि आता पुढची तुम्ही साधारणतः पाच मिनिटं झालेली आहे. दोन मिनिटं शिल्लक आहेत आणि स्तंभात बाद. मांड्या तो कर संरक्षण. छोट्या चणीचा खेळ संरक्षक शांत डोक्याने संरक्षण करतोय. ¡Vamos!
अशा तऱ्हेने 13 क्रमांकाचा जो संरक्षक होता जवळपास 1.5 मिनिटापेक्षा जास्त किल्ला लढवला. पिंटू वळवी यांनी खूप सुंदर संरक्षण केलं आणि त्यामुळे धाराशिवचे ठाण्याला 4 गुण टिपता आलेत. नमस्कार, सुस्वागत आहे. पालघर जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय माजी आमदार आनंदभाई ठाकूर सर हे आपल्याला अभिवादन करत असून व्यक्त करत असून शुभेच्छा देत असतात. प्रेक्षकांची बऱ्यापैकी गर्दी. पंच सन्माननीय पदाधिकारी पाहुणे हे सह प्रत्यक्ष मैदानात येऊन सामन्याचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी खो खोची राज्यस्तरीय किशोर आणि आक्रमणाकरता धाराशिव संघ तयार. चिंचवीच्या या किशोर गटाच्या अंतिम फेरीत ठाण्याने आत्तापर्यंत आक्रमण केलं. त्यांच्या पहिल्या पाळीमध्ये त्यांनी 4 गुण टिपलेले. आता धाराशिवचा संघ आता आक्रमण करेल.
राण्याकडनं दोन सात दहा ओमकार सावंत दोन क्रमांक बसुराज कामापूरकर कामापूर सात क्रमांक आणि विनायक भणगे दहा क्रमांक असे तीन संरक्षक संरक्षणाकरता तयार. आक्रमणाकरता धाराशिवचा संघ तयार. दोन सात दहा ओमकार सावंत दोन क्रमांक बसुराज कामापूर सात क्रमांक आणि विनायक भणगे दहा क्रमांक. पहिली तुकडी ठाण्याची संरक्षणाकरता तयार. सात क्रमांकाचा बसुराज कामापूर याची पाठ धाराशिवच्या खेळाडूंनी सुरुवात केलेली आहे. एक मिनिट होऊन गेलेलं आहे. सात क्रमांकाचा बसवराज बॅटिंग करतोय. सात क्रमांकाचा बसुराज कामापूर कंपापूर हा बॅटिंग करतोय आणि अशा तऱ्हे सुंदर झेप घेत धाराशिवच्या खेळाडून त्याला बाद केलंय. आक्रमण धारदार झालंय. मात्र दहा क्रमांकाचा अनुभवी खेळाडू आहे ठाण्याचा. दहा क्रमांकाचा विनायक भणगे हा राष्ट्रीय खेळाडू आणि फार सुंदर प्रयत्न मात्र स्वतःला वाचवण्यात यश. आणि सुंदर झेप झेप बाद मागे तो अँगल घे ना. दोन प्रकार दोन नंबरचा ओमकार सावंत करतोय. तीन मिनिट झालेली आहेत. पडले बिंदास.
चार मिनट झाले ये आला 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 येणार तो येणार तो ओ हे बघा हे सर हे होते एकदम सर नाही 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 येते येते चार गुण आतावरून टिपलेले आणि पाच मिनिट होऊन गेलेली बाद आणि परत एकदा सुंदर झेप सागून मार टिपलेले दोन गुणांची आघाडी प्राप्त झालेली आहे. सात गुण आतापर्यंत टिपले बाहेर के मध्ये नको शेवटचा आयटम आणि विकेट दिलेली आहे त्यामुळे तो आठ गुण मारलेले आहेत. चार आठ चार गुणांची आघाडी धाराशिवकडे. ठाण्याचे प्रशिक्षक वैतागले आम्ही आपल्या इथं ठीक आहे आम्हाला तिथे यायचं नाहीये. पटकन इकडे यायचं चार आठ चार गुणांची आघाडी धाराशिव संघाकडे मध्यंतराला. Thank you.
धाराशिवचे 3, 7 आणि 10 तीन क्रमांकाचा वीरसिंग पडवी, 7 क्रमांकाचा भीमसिंग वसावे, 10 क्रमांकाचा हरद्या वसावे संरक्षणाकरता सज्ज, ठाणेचा संघ आक्रमणाकरता सज्ज. मध्यंतराची गुणस्थिती 8-4, धाराशिव 4 गुणांनी आघाडीवरती आहे आणि ठाणा संघ आता दुसऱ्या आक्रमणात काय करते हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. जर त्यांनी आक्रमण सुंदर केलं तरच या सामन्यात रंग देणार आहे. आणि जोरदार अपील आणि नाबाद. Now we're back.
तीन क्रमांकाचा संरक्षक संरक्षण करतोय शांत डोक्याने आणि दहा क्रमांकाचा विनायक भणगे यांनी त्याला सुंदर झेप मध्ये बाद केला. सात क्रमांकाचा संरक्षकाचा संरक्षण करताना भीमसिंग वसावे आणि भीमसिंग गोंधळलेला, मात्र आक्रमकाचं पण फाऊल झालं आणि झेप पाच क्रमांकाच्या सुंदर झेप घेत सात क्रमांकाच्या भीमसिंग वसाव्याला बाद केलं. दहा क्रमांकाचा हुकमी संरक्षकाचा संरक्षण करतोय हरदिया वसावे. सुमारे 3 मिनिटं झालेली आहेत. सुंदररित्या जजमेन, मात्र ट्रॅक सुटला. स्तंभात मारायचा प्रयत्न. पाच मिनिटं होऊन आली. पहिला गडी
स्टडी अक्षय अक्षय ये अक्षय ये बोंडे टावर टावर अक्षय सगळे आनंद समय को साला साला सगळे सगळे अक्षय شوفت أرضا من تشيلة. चार गुण मारलेले चार गुणांची आघाडी आहे जिंकण्याकरता आता धाराशिवला नाम मात्र एका गुणाची गरज एका गुणाची फक्त आवश्यकता किशोर गटामध्ये धाराशिवला जिंकण्याकरता किशोरीचं अजिंक्यपद तर जिंकलंच आता किशोर गटाचं पण अजिंक्यपद स्वतःकडे खेचून आणताना धाराशिवचा संघ दिसतोय किशोरी गटामध्ये विजेतेपद जे हुकलं आणि सोलापूरने ते मिळवलं किशोर गटामध्ये मात्र धाराशिवने आपल्या विजेतेपदाकडे वाटचाल 100% सुकर केलेली आहे नाम मात्र एका गुणाचीच गरज आहे आता कारण मध्यंतरा 4 गुणाची आघाडी होती आणि फक्त 8-4 अशी 4 गुणाची आघाडी आणि दुसऱ्या पाळीत आक्रमणात फक्त 4 गुण मारता आल्याने धाराशिवला जिंकण्याकरता फक्त 1 गुणाची गरज याचबरोबर युट्यूब चॅनलचे पाटील नेटवर्क याचबरोबर ग्रामस्थ ज्यांनी 4 दिवस भोजन कक्ष सांभाळला त्या सर्वांचं आक्रमणाकरता धाराशिवचा संघ मैदानात हजर संरक्षणाकरता 2, 7 आणि 10 हे त्यांची हुकमी संरक्षकाची पहिली तुकडी मैदानात प्रवेश करते 2 क्रमांकाचा ओंकार सावंत 7 क्रमांकाचा बसुराज कामापूर 10 क्रमांकाचा विनायक भंडगे पहिल्या पाळीत विनायक भंडगेला बॅटिंग करता आली नाही त्याचा फटका
त्यांना निश्चितरित्या बसला होता. राष्ट्रीय खेळाडू विनायक भंगे सहजगत्या वसावायचा तावडीत सापडला आणि त्यामुळे 8 गुण धाराशिवला वसूल करता आले. 1 गुणाची गरज जिंकण्याकरता आणि धाराशिवनी आता आक्रमण सुरुवात केलेली आहे. आणि सुंदर रित्या झेप आणि बाण. सात क्रमांकाने सात क्रमांकाला बाद केलंय. अवघे अवघ्या पहिल्या 15 सेकंदातच हा गडी टिपलेला होता, त्यामुळे सामना जिंकलाय धाराशिवच्या संघाने. नियमानुसार 30 सेकंद सामना चालू ठेवून नंतर सामना उठवला जाईल. आणि अशा तऱ्हेने धाराशिवने किशोर गटाचं अजिंक्यपद मिळवलं आहे. ठाणे जिल्हा उपविजेता ठरलाय. पुणे तिसरा क्रमांक तर सातारा हा चतुर्थ क्रमांकाचा संघ ठरलेला आहे. जिंकणाऱ्या तसं उपविजेता ठरलेल्या दोन्ही संघाचं अभिनंदन आहे.